गेट लावला ना गेटला लॉक लावला ना होय मस्त ना फेंसिंग हो छान दिसतंय ने भी इकडे शेड लावले हो टाकी बाहेर आणि वरती शेड आणि पाटी पावणे आले आला बुबू बुबू किती बारीक झाला गं बारीक झाला तू हो आणि कुठे दुसरा बुबू मी तर धूल भेटी लागले बघ होय तर आलेलो आहे आम्ही आपल्या घरी इथे मस्त वाटतंय थंडगार बाहेरल्या गरम होत आणि आपण थंड वाटतंय चला फिर क्या बोला दादी गा रहे एकदम अच्छा तू मालिक है ना हाँ केवड़ी वाडली है अभी आमची बघ कशी है आमची काय आहे बुब्बू तिसरा बुब्बू कुठे आहे हे बुब्बू हो आंब्याचा पण वाढला आणि हे बघा गवतीच्याचा पण वाढलाय बघा गवतीच्याचा पण वाढलाय एवढा झाला एवढा हे बघ फुलं टाइमिंग ब्लू ब्लू तो लाइट मस्त ना चल उगड़ा वेंटिलेशन मध्य हवा फिर इकड़े तिकड़े हाँ चल मैं फैन लावतो सर अपन उड़ूया बघू बघता है आमचे आवाज करणारे बघून आले अजून एक्साइटेड आता बाई कडून बाहेर बघा कसं वाटतं आता कोण आतमध्ये गुरु म्हणजे नाही येणार बघा है ना हो गुरु नाही येणार आणि काय ना डॉग्स पण नाही येणार हां ते आता आम्ही उघडलं होतं आम्ही उघडलं पण ते आले म्हणून आले फेंसिंग लावल्याचा हाच फायदा आहे ना गाडी स्टार्ट करून बघू ऑब्वियसली स्टार्टरने चालू नाही होणार किकच करायला लागणार खूप करायला लागणार चला आपली चावी टाकली स्टार्ट पुढे घेतलं थ्री टू वन थ्री टू वन कर ना तोड़ तोड़ अरे वा मी आले आणि चालू झाले बघा गाडी रेस आणि स्कूटी एकच रेस दिली ना तर गाडी पटकन चालू होय ना नाही तुम्ही किक मारत होते ना आणि मी हे काय बोलतात हे ना रेस देत होती ना तर ते चालू झालं ना मला भीती वाटल्याची पटकन गाडी पुढे गेली माझ्या गाडीला मला वाटतं तीन वर्ष झाली चार वर्ष पण मेंटेन नेहमी सर्विस चांगली ठेवतो जायच्या अगोदर पण सर्विस केली होती पेट्रोल पण ऑलमोस्ट फुलच्या लेवलला ठेवलं आहे आणि गाडी ऑलमोस्ट किती दिवस तरी बंद आहे ती कोणी स्टार्ट नाही केली कोणीच किक नाही मारली आणि काय नाही पण आपली कंडिशन चांगली असेल ना तर बघा तिला मला वाटलं का तर खूप वेळ जाईल काय ऑलमोस्ट मी 8-10 किक मारले हे करून आता काजलने दोन वेळा रेस दिली बायको आली रेस दिली आणि चालू झाली गाडी बघा हा म्हणजे ते मी सांगतो काय वेगळं आली वेगळं असंच चला आता आपण जाणार आत्याच्या घरी उज्ज्वल आत्याकडे घराचं काम किती झालंय गेट कसं बनवलंय अजून काय प्लॅन आहे अजून किती सामान आहे अजून किती सामान यूज झालंय सर्व डिटेल्स तुम्हाला देणार पण आता मी दमलोय जरा रेस्ट करतो
तिकडे आता तिकडे जाण्याचा रिझन म्हणजे इकडे खूप खूप सारे पेपरवर्क बाकी आहे आणि ग्रामपंचायत त्यांच्याकडून जवळ आहे आणि सर्व त्यांचे ते कसे गावातले आहेत ना, आपण सर्व गावातले तर त्यांची ओळख असते, तर आपण कसं पटकन सर्व काम करू, सर्व पेपरवर्क करू. आम्ही आता आले आले सन्ना ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे, आता आम्ही लगेच जाणार आहे, तर लगेच आता जायचं आहे आम्हाला. चला हा झुलावाला आहे ना, झुला विचारू घ्यायला. हा दूध घ्यायचं, दूध ना. हे कैसा भैया त्रास कोणाला. नमस्ते सर्वांना. किती दिवसांनी गाडीत बसतोय आणि एक पॉझिटिव्ह नोट गाडीबद्दल सांगायचं झालं की आता 20-22 दिवस झाले किंवा 25 दिवस झाले आपण मुंबईला जाऊन आणि गाडीला फक्त एक स्टार्ट केलं आणि गाडी स्टार्ट झाली.